अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले. या घटनेतल्या मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे, तर या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असं ट्विट पवार यांनी केलं. अक्षय शिंदे हा सज्जन माणूस नव्हता, त्यामुळे विरोधकांनी यावरून राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. गृहमंत्र्यांनी याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिलेत. अक्षय शिंदे कशामुळे गेला याचा तपास होईल असं ते म्हणाले. चिमुरड्यांना अखेर निसर्गानंच न्याय दिला असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल बिटकरी यांनी व्यक्त केले. तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांनी अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली असल्याची टीका देखील त्यांनी केली. अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करत आहेत. किती दुटप्पी म्हणा, तर आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करत असेल तर काय करायची, त्याची आरती करायची का असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. आरोपी अक्षय शिंदे मृत्यूनंतर शिवसेना शिंदे पक्षाचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. या घटनेमुळे मनापासून आनंद झाल्याची भावना या प्रकरणी अविनाश मोरे यांनी व्यक्त केली. रायगड किल्ल्याच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या गुडघाभर पाण्यातून चारचाकी वाहनं अडकून पडली तर एक मोटरसायकल वाहून गेली. आजच्या पावसानं परिसरात मध्ये भीतीचं वातावरण होतं. अहमदनगरमध्ये 2 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. अचानक वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुढचे 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. रायगडच्या निजामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. बोरवाडी परिसराला पावसानं चांगलंच झोडपून काढलं. जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वाशिम शहरासह अनेक भागाला जोरदार पावसानं झोडपून काढले. गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसानं खरीपाच्या सोयाबीन तूर आणि कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यामध्ये केळी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. पीक विमा योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी केळीची लागवड कमी केली आणि हळद पिकाकडे आपला मोर्चा वळवला. अकोला जिल्ह्यातल्या उरळ गावासह काही भागात परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे पिकं मातीमोल होण्याची शक्यता आहे. अर्धा तास बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. नवी मुंबईमध्ये मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोपरखैरणेमधल्या एका 43 वर्षीय महिलेचा डेंग्यूनं मृत्यू झाला, त्यामुळे आरोग्य विभागाकडून परिसरामध्ये धुरीकरण आणि औषध फवारणी करण्याची मागणी केली जात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये त्यासाठी काँग्रेसमध्ये एकमत झालंय असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर केलाय. उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत जाऊन झुकले होते अशी टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर राज ठाकरे एकनाथ शिंदेची गुप्त भेट झाली. दोघांमध्ये वर्षा निवासस्थानी 30 मिनिटं चर्चा झाली. बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत विशेषतः मुंबईतल्या काही मतदारसंघांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून का पाहावं असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. मनसे आगामी विधानसभा स्वतंत्र लढवणार आहेत हे राज ठाकरे यांनी पूर्वीच स्पष्ट केले. त्यांनी विकासासाठी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला होता असं स्पष्टीकरण देखील बावनकुळे यांनी दिले. विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईत वरळी विधानसभेचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटानं देखील जोरदार तयारी केली. पुढचा आमदार धनुष्य बाणावरच निवडून येईल असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. अजित पवारांबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. घरात काका आणि पुतणे एकत्र असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी चिपळूणमध्ये केलं, त्यामुळे अजित पवारांसोबत पुन्हा राजकारणात एकत्र बसणार नसल्याचं शरद पवार यांनी रोखठोक सांगितलं. आम्ही घरात एकत्र असू पण राजकारणात नाही असं शरद पवार म्हणाले. भाजपचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा संजय राऊतांवर निशाणा साधलाय. नागपूरच्या काँग्रेस नेत्याच्या भाषणावर संजय राऊतांनी भाष्य केलं. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंना काडीचीही किंमत नाही असं नितेश राणे म्हणाले. तसंच दिल्लीच्या नेत्यानं ठाकरेंना तुम्ही स्वतंत्र लढू शकता असं म्हटल्याचं देखील नितेश राणेंनी सांगितलं.
नाशिक जिल्ह्यातल्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा ते आढावा घेणार आहेत. शरद पवार गटानं जिल्ह्यातल्या 15 पैकी 10 जागांवर दावा केला आहे, तर ठाकरे गटानं देखील 15 पैकी 9 जागांची मागणी केली. चंद्रपुरात काँग्रेस पक्षाची निवडणूक तयारी आढावा बैठक पार पडली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4 जिल्ह्यातल्या पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती. बैठकीमध्ये सर्वच नेत्यांनी विधानसभेमध्ये काँग्रेसच्या सर्वोत्तम कामगिरीचा निर्धार केला. राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेस एकसंधपणे निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं सांगितलं. ईडी, सीबीआय, मोदी, शहा हेच तुमचे देव आहेत, अशी टीका संजय कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली. संजय कोकाटे हे शरद पवार गटाचे माढाचे इच्छुक उमेदवार आहेत. अजित पवारांची जनसन्मान यात्रा माढा तालुक्यातल्या टेंभुर्णीमध्ये पार पडली. यावरून कोकाटेंनी अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून शिवसेनेने आपला हक्क सांगितला. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे आमदार जयश्री जाधव आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांसोबत बोलताना त्यांचे पुत्र राजवर्धन पाटलांना भर कार्यक्रमात अश्रू अनावर झाले. जनतेचं काम करताना, संस्था चालवताना किती त्रास होतो, त्याग करावा लागतो, वेदना होतात, हे मी जवळून पाहतो, असं सांगताना राजवर्धन यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. राजरत्न आंबेडकरांच्या अकोल्याच्या अकोटमधल्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीनं गोंधळ घातला. राजरत्न यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्रमाला लोकांना येण्यापासून अडवलं असं म्हणताच वंचितच्या तालुकाध्यक्षांनी राजरत्न यांना प्रश्न विचारायची परवानगी मागितली. यानंतर गोंधळ निर्माण झाला. मुंबई गोवा महामार्ग प्रचंड खराब झालाय, एवढा वाईट रस्ता महाराष्ट्रात असल्याचं शरद पवार म्हणालेत. राज्यातल्या महामार्गाच्या कामात किती निष्काळजीपणा केला जातो हे दुर्दैव असल्याचं शरद पवार म्हणाले. पुण्यातला रस्ता खचला, यातून रस्त्यांच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होतंय, असं शरद पवार म्हणाले.